विरार मध्ये आज सकाळच्या सुमारास एक फायरिंगची घटना घडली होती. या घटनेचा तपास पोलिसांनी ताबडतोब केला आणि या प्रकरणी 9 जणांची नावं निष्पन्न झालेली आहे. धक्कादायक बातमी म्हणजे अशी की यामध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले सुदेश चौधरी यांचं नाव समोर आलेलं आहे. आज सकाळच्या सुमारास समय चौहान या 38 वर्षाच्या इसमावर विरारच्या डिमांड जवळ 2 इसमांनी गोळीबार केला होता. मोटरसायकलवर 2 जण आले आणि त्यांनी समयवर गोळीबार केला. समय याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. समय याच्यावर गोळीबार केल्यानंतर याची जवळपास पोलिसांनी 9 आरोपींची नावं निष्पन्न केलेली आहेत. निखिल कदम, सिद्धार्थ कदम, श्याम यादव, अनुराग पांडे, राज यादव, राहुल दुबे असे आरोपी असून मुख्य आरोपी हा सुदेश चौधरी आहे. विशेष म्हणजे आता सुदेश चौधरी यांना पोलीस अटक करणार की नाही ते पाहावं लागणार आहे. सुदेश चौधरी हे नुकताच बहुजन विकास आघाडीला रामराम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्याने शिवबंधन बांधलं होतं. त्यामुळे आता शिवसेनेला देखील अशा लोकांना कितपत पाठीशी घालणार हे पाहावं लागणार आहे. आता नेमकं सुदेश चौधरी यांना समय चव्हाण यांना का मारले हे देखील पोलीस तपासात उघड करावं लागणार आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये 302 गुन्हा दाखल केलेला आहे. आता लवकरच पोलीस कुठची कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.